चांदवड तालुक्यातील उसवाड येथील गावाला पाणी पुरवठा करणारी विहीर राहुड येथील थरनाथ ग्रामपंचायत उसवाड यांची भारत निर्माण योजनेअंतर्गत सन 2008 सालापासून येथील धरणात विहिरीचं खोदकाम केलं होतं। सदरील विहिरीतून संपूर्ण गावाला पाणी पुरवठा सुरू होता, परंतु माहे जून 2023 मध्ये राजेंद्र पूनमचंद व संजय पूनमचंद कासलीवाल यांनी अनधिकृतपणे त्यांच्या शेतालगत विहीर असल्याने त्यांनी त्याच्यावर कब्जा केला, त्यामुळे उसवाड गावाला 15 वर्षापासून पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीचं पाणी बंद झालं। कासलीवाल यांनी स्वतः विद्युत पंप बसविला तसंच पाण्याचा खासगी वापर करत असल्याची तक्रारही नागरिकांनी केली, परंतु गावाला पाणी पुरवठा बंद झालाय। सन 2022-23 मध्ये जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणी पुरवठा योजना मंजूर झालेली असून सदर योजनेचे काम पूर्ण होत आले होते। नरेंद्र धनालाल कासलीवाल यांनी सदरील जलजीवन मिशन योजनेची पाईपलाईन या विहिरीत जोडण्यास तोंडी हरकत घेऊन काम बंद केल्यामुळे उसवाड गावाचं पाणी बंद झालंय। गेल्या 8 महिन्यापासून गावाला पाणी मिळत नसल्याची तक्रारही महिला नागरिकांनी केली आहे, त्यामुळे विहीर चोरीला गेली अशी वेळ आता गावावर आली। ती विहीर शोधण्यासाठी आता गावातील सरपंचांसह सर्व ग्रामस्थ व प्रशासन कामाला लागले। गावाला पाणी मिळवा व चोरीला गेलेली विहीर पुन्हा मिळावी या न्यायासाठी आता चांदवड तहसील कार्यालयासमोर उसवाड ग्रामस्थांनी एकत्रित येत उपोषण सुरू केलंय। काय सांगाल बाबा, तुमची 15 वर्षापासून जी विहीर चालू होती, जे गावाला पाणी पुरवठा करत होते, ती विहीर आज कुठं गेली? तुमची ती विहीर नंदू कासलीवाल तिथे ताब्यात घेतली। म्हणजे काय काय कारण त्याचं मला? त्याचं कारण काय, आता आम्ही खंदा नाही ती पाणलोट क्षेत्रात खंदी होती, आता ती काय मी त्यांच्यावर खंदी नाही, नंतर मोजणी केली काय 15 मोजणी केली आणि 2008 विहीर करेल। म्हणजे 2008 पासून तुम्ही त्या विहिरीचं पाणी गावासाठी वापरत होता? वापरी दोन पेते गावातले सगळे लोक आणि त्यानं आता 15 मोजणी केली ना, आता कब्जा घेऊन राहिला। मग आज काय परिस्थिती गावाची? आता प्यायला पाणीच नाही गावात। मग आता तुम्हाला काय अपेक्षा आहे तहसीलदार साहेबांकडून? आम्हाला अपेक्षा तीच, आमची तेवढी विहिरी आम्हाला भेटा उसवाड गावाला। हां, दुसरे सोर्सेस नाही पाण्याचा। पूर्वीच तर दुसऱ्यांच्या ताब्यात गेल्यानंतर मग आम्ही काय करावं यासाठी आम्हाला आहे ना काहीतरी तहसीलकडून आम्हाला ते असं म्हणजे हे झालं पाहिजेले की पाणी आलंच घ्या पाहिजेले। विहीर आमच्या ताब्यात हवी आहे, जशी होती तशीच आमच्या ताब्यात द्यायला पाहिजेले बा। ताबा ते जर समोरच्यांचं नसताना जर ते ताबा करता येत ह्याला याच्यासाठी आम्ही काय करावं लागणार आहे आता? का मग नुसतं हांडे घेऊन दरवेळेस तहसीलच्या पुढंच यायचं का? सदरची विहीर किती दिवसापासून होती? 2008 सदर विहीर ही 2008 मध्ये शासनाच्या पैशाने खर्च केलेल्या पैशाने बांधलेली आणि ती ज्यावेळेस आम्ही खोदली त्यावेळेस ती पाणलोट क्षेत्रात म्हणजे बंदरात खोदलेली, त्यामुळे तिथं आमचं शासनाचं होतं आणि शासनाचा पैसा खर्च झालेला आहे। आणि आज आम्ही 18 वर्षापासून आमचं गाव त्या विहिरीचं पाणी पित होतं, आज जर 2 महिन्यापासून जर सदर व्यक्ती ही कब्जा करून गावाला पाणी देत नाही, त्यांनी स्वतःची पंप टाकून ती पाणी उपसा करतंय आणि शासन जर 18 वर्षापासून शासन पैसे खर्च करतं, शासन आतापर्यंत काय करतंय? आम्ही 2 दिवसापासून इथं बसलेलो आहे, त्याच्यावरती आम्हाला आतापर्यंत कोणताही ठोस पुरावा म्हणजे ठोस निर्णय असं कोणी देत नाही आहे। जोपर्यंत आम्हाला निर्णय भेटत नाही तोपर्यंत आम्ही इथंच बसून राहू, आम्हाला विहीर पाहिजेच आमची गावाची। याबाबतची अधिक माहिती ग्रामस्थांनी दिली आहे। स्टार 24 फास्ट न्यूज साठी सोमनाथ जाधव, चांदवड।